नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विझ मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता पाचवी विषय मराठी कविता 19 वासरू या कवितेतील संपूर्ण स्वाध्याय तसेच इतर प्रश्न उत्तरे अभ्यासणार आहोत। प्रश्न पहिला, 1-2 वाक्यात उत्तरे लिहा। अ, रानात फिरायला मिळावे म्हणून वासरू काय करते? उत्तर, वासरू ओढाळ होते, त्याला रानात एकटेच फिरायचे होते। रानात फिरायला मिळावे म्हणून ते कळप सोडून जाते। आ, तहानभूक विसरून वासरू काय करते? उत्तर, तहानभूक विसरून वासरू साऱ्या रानभर हुंदडते, सगळे रान पायांखाली घालते, वाटेल तिथे धावते। वासराला कळपाची आठवण केव्हा होते? उत्तर, वासरू एकटेच भान विसरून तहानभूक विसरून रानोमाळ हिंडत होते, जेव्हा बागडण्याचा उत्साह संपून गेला व वासरू थकले तेव्हा त्याला कळपाची आठवण होते। प्रश्न दुसरा, खालील अर्थाच्या कवितेतील ओळी शोधा व लिहा। 1, भूक तहान विसरून वासरू रानात सगळीकडे फिरते। उत्तर, विसरूनी भान भूकनी तहान पायांखाली रान घाली सारे। आ, वासरू रानात फिरून फिरून थकले की त्याचा उत्साह कमी होतो, मग त्याला आपला कळप आठवू लागतो। कवितेच्या ओळी आहेत, थकुनी या खूप सरता हुरूप आठवे कळप तया लागी। ई, वासरू कळपाकडे परत यायला निघते पण त्याला रस्ता सापडत नाही, ते दूर जाऊ लागते, असे भटकल्यामुळे ते आणखीनच थकून जाते। तर वरील अर्थाच्या कवितेतील ओळी आहेत, फिरू जाता मागे दूर जाऊ लागे, आणखीच भागे भटकत। प्रश्न तिसरा, कळपातून निघालेले वासरू रानात कसे फिरू लागले याचे वर्णन तुमच्या शब्दात सांगा। उत्तर, कळपातून निघालेले वासरू आनंदाने हुरळून कानात वारे शिरल्याप्रमाणे ते फेर धरून गिरक्या घेत रानोमाळ बागडू लागले। अफाट मोकळ्या माळ रानावर ते कोणतेही बंधन न पाळता स्वैरपणे वाटेल त्या वाटेने धावू लागले। फिरत असताना ते भान विसरले, तहानभूक विसरले, अशा प्रकारे वासराने सगळे रान पायांखाली पालते घातले। प्रश्न चौथा, खालील शब्दसमूह व वाक्प्रचार यांचा अर्थ समजून घेऊन त्यांचा वाक्यात उपयोग करा। 1, कानांमध्ये वारे भरणे, अर्थ आहे हुरळून जाणे। वाक्य, आईला बघताच कानांमध्ये वारे भरल्यासारखी बाळाने झेप घेतली। 2, हुरळून जाणे, अर्थ आहे मनातून आनंदी होणे। वाक्य, गुरुजींनी मोहितच्या खेळाची स्तुती करताच तो हुरळून गेला। 3, रान पायांखाली घालणे, अर्थ आहे सगळीकडे फिरणे। वाक्य, आपला हरवलेला कुत्रा शोधण्यासाठी अमितने सारे रान पायांखाली घातले। 4, तहानभूक विसरणे, अर्थ आहे मग्न होणे। वाक्य, ताजमहल पाहताना सुरेखा तहानभूक विसरली। 5, मग्न होणे, अर्थ आहे गुंग होणे। वाक्य, विशाल गोष्टी वाचण्यात मग्न होतो। 6, हुरूप येणे, अर्थ आहे उत्साह येणे। वाक्य, दिवसभर शेतात काम करायला श्यामरावांना हुरूप येतो। 7, मोकाट सुटणे, अर्थ स्वैर फिरणे। वाक्य आहे, कळपापासून दूर झालेले वासरू रानात मोकाट सुटले। प्रश्न 6, मोकाट आफाट वाट याप्रमाणे शेवटचे अक्षर समान असलेले कवितेतील शब्द शोधा।
उत्तर वासरो फिरो घेरो, दोन वारे न्यारे फिरे, तीन भान तहान रान, चार खूप हुरु कळप, पाच मागे लागे भागे, सहा अंधारू हंबरू लेकरू। प्रश्न सातवा, रानोमाळ सारखे पाच जोड शब्द लिहा। उत्तर राणे वने झाडे झुडपे पाने फुले ओढे नाले पाऊस पाणी। खालील चित्रांना विशेषणे लावा। सशक्त बलवान शक्तिशाली मजबूत बलाढ्य प्रचंड टुमदार सुंदर हवेशीर उंच भव्य मजबूत। तुम्ही इतरही विशेषणे वापरू शकता। ओळखा पाहू। 32 भाऊ एकच बहीण सर्वात तीच आयुष्यमान। ओळखा पाहू। उत्तर आहे 32 दात व 1 जीभ। 2 चार बोटांचे अंतर दोघात असे, एकावर विश्वास तर दुसऱ्यावर नसे। या कोड्याचं उत्तर आहे डोळे व कान। 3 12 घरावर तिघे पहारा करती, सदैव फिरती न थकती न थांबती। ओळखा पाहू। उत्तर आहे घड्याळ व 2 काटे। आता आपण पाठातील इतर प्रश्न अभ्यासूया। जोड्या जुळवा। अ गट ब गट 1 फुलांचा। उत्तर आहे गुच्छ। 2 चाव्यांचा। उत्तर आहे जुडगा। 3 माणसांचा। उत्तर आहे जमाव। 4 सैन्याची। उत्तर आहे तुकडी। 5 वह्यांचा। उत्तर आहे गठ्ठा। 6 भाकऱ्यांची। उत्तर आहे चळत। समानार्थी शब्द लिहा। 1 ओढाळ। उत्तर आहे स्वच्छंदी। 2 घेरू। उत्तर आहे घेराव। 3 न्यारे। उत्तर आहे वेगळे। 4 मोकाट। उत्तर आहे मोकळे। 5 अफाट। उत्तर आहे विशाल। 6 भान। उत्तर आहे जाणीव। 7 हुरूप। उत्तर आहे उत्साह। 8 लेकरू। उत्तर आहे बाळ। एका वाक्यात उत्तरे लिहा। 1 जनावरांचा कळप सोडून वासरू कोठे गेले होते। उत्तर जनावरांचा कळप सोडून वासरू रानात गेले होते। 2 कोणतेही बंधन नसलेले वासरू कोठे धावू लागले। उत्तर कोणतेही बंधन नसलेले वासरू अफाट मोकळ्या माळ रानावर धावू लागले। 3 कवितेत वर्णन केलेले वासरू कसे होते। उत्तर कवितेत वर्णन केलेले वासरू ओढाळ होते। 4 अंधार पडल्यावर वासरू का हंबरू लागले। उत्तर अंधार पडल्यावर वासरू घाबरले तेव्हा आईच्या आठवणीने वासरू हंबरायला लागले। विद्यार्थ्यांनो आता आपण सामान्य ज्ञान आधारित प्रश्न पाहूया। तर हे प्रश्न तुम्हाला वहीमध्ये नोंद करायचे आहेत, कारण वरील प्रश्न राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत विचारले जाऊ शकतात। थँक्यू।